संघामध्ये दर्जा सिद्ध करणारे खेळाडू, निश्चितच अव्वल दर्जाच्या खेळाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी अनुभवता येईल असं नमूद केलं तर चुकीचं ठरणार नाही. फक्त लौकिकाला साजेसा खेळ सत्यात उतरवला पाहिजे तर शेवटपर्यंत आत्मविश्वास. मालवण संघाचा रायडर डाव्या कोपऱ्यात रेड घेऊन आपल्याला दिसतोय. निश्चितच त्याला शरीराचं संतुलन अप्रतिम साधावं लागेल तर त्याचं फुटवर्क आपल्याला लाजवाब अनुभवता येईल आणि अपेक्षित असलेल्या खेळाचं प्रात्यक्षिक त्याच्याकडून घडेल. निश्चितच प्रयत्नाची तो पराकाष्ठा करतोय. आपल्या लौकिकाला साजेशा खेळाचं प्रात्यक्षिक त्याच्याकडून सत्यात उतरतंय. अर्थात रसिकांचा आनंद गगनात माविना पावतो. गुडीपूर संघाचा रायडर डाव्या कोपऱ्यात आपल्याला दिसतोय. मालवण संघाची अभेद्य भिंत आणि त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अनेक अव्वल दर्जाचे संघ आसुसलेले असतात. काल महिलांचं खेळाचं प्रात्यक्षिक आपण अनुभवलं. जय गणेश मालवण संघानं अंतिम सामना जिंकून चषकावरती आपलं नाव. दोन्ही संघ सातत्याने आमने सामने प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतात. अनेक स्पर्धेंच्या माध्यमातून हरजीत नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु दर्जा म्हणजे काय या दोन्ही संघांनी अनेक वेळा अनेक स्पर्धांच्या माध्यमातून दाखवून दिलंय. अप्रतिम पकड या ठिकाणी अनुभवता येते. गुणीपूर संघाच्या वतीनं दोन स्कोर होतोय 4-2. गुणीपूर संघाचा रायडर अप्रतिम पकड या ठिकाणी अनुभवता आली. ती मालवण संघाच्या वतीनं सांगिकता सागरासारखी उचलली, कर्तबगारीच्या लाथांवरती स्वार झाली, प्रात्यक्षिक घडवतो. पुन्हा एकदा थेट मैदानाची सफर घडवतो. स्कोर झालाय 2-5. सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय योगदान लाभत आलंय. जनमानसात त्यांनी शब्दाच्या श्रीमंतीने आपलं एक अढळ स्थान निर्माण केलंय. या स्पर्धेच्या ठिकाणी ते उपस्थित राहिले. चैतन्यमय वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवता येत आहे. शब्दफुलांनी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. कबड्डीच्या उत्कर्षासाठी त्यांनी दिलेलं योगदान अथांग आहे, उत्तुंग आहे. पुन्हा एकदा रसिकांना थेट मैदानाची सफर घडवतो. स्कोर झालाय 11-2. पुन्हा एकदा लक्ष द्या, 11-2. गुणीपूर संघाचा रायडर ज्यावेळी मध्यरात्र जवळ येते त्यामुळे मॅट ओलं होतं, त्यामुळे फुटवर्कला ग्रीप मिळत नाही. अनेक वेळा अनेक खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळेच या ठिकाणी रायडरला खऱ्या अर्थानं ते आव्हान असतं आणि त्यामुळेच या ठिकाणी अनेक वेळा दर्जा सिद्ध करताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. एकंदरीत स्कोर होतोय 13-2. अरे अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी रंगतदार स्थितीत जाऊन पोहोचावा, अटीतटीचा व्हावा ह्या अपेक्षा घेऊन रसिक मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पुरुषांचा गर्दीचा उच्चांक कालच्या प्रमाणे आजही अनुभवता येतोय. गर्दी कबड्डी क्षेत्रातले रसिक या ठिकाणी अनुभवता येत आहेत. त्यांना अपेक्षा आहे फक्त दर्जेदार सामन्यांची. एकंदरीत मालवण संघाचा स्कोर होतोय 15 आणि गुणीपूर संघाचा स्कोर होतोय 2. आता या ठिकाणी सामन्यात मुसंडी मारायची असेल तर गुणीपूर संघाच्या खेळाडूंना चिंतन मनावं करावं लागेल आणि कागदावर दिसणारी काबिलियत सत्यात उतरवावी लागेल. त्यांच्याकडे काबिलियत आहे परंतु कमबॅक करण्यासाठी सांगितलं मात्र प्रकर्षानं पहिल्या क्रमांकाची असावी लागते. त्याचाच अभाव प्रकर्षानं या ठिकाणी जाणवतोय. त्यामुळे मालवण संघाच्या अभेद्य प्रयत्नाची भिंत भेदणं थोडंसं मुश्किल होऊन गेलंय.
पुन्हा एकदा थेट मैदानाची सफर घडवतो. स्कोर होतोय मालवण संघाचा 17 आणि गुणीपूर संघाचा गुणीपूर कुडाळ संघाचा स्कोर होतोय 2. तसं ठेवण्यात आलंय 7,007 रुपयाने आकर्षक चषक पुरस्कर्ते श्री संतोष गंगाराम साळसकर. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 2002 आणि आकर्षक चषक कैलासवासी दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ आचरेकर बंधू यांच्याकडून. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 2002 आणि आकर्षक चषक पुरस्कर्ते आहेत कुमार साई आणि कुमार राज कुकरुल जाधव. सुरुवातीपासूनच अव्वल दर्जाची रेड आपल्याला सत्यात उतरवताना दिसतोय. अव्वल दर्जाचं फुटवर त्याच्याकडून पाहायला मिळालं. गुणीपूर संघाच्या वतीनं पुन्हा एकदा 11 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता. चालल्या स्पर्धेचं दिमागदार उद्घाटन करण्यात आलं. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ते देवगड तालुक्यातील विनायक शेठ पारकर गुणीपूर संघाला मुसंडी मारायची असेल तर स्वतःला झोकून देत खेळाचं प्रात्यक्षिक सत्यात उतरवावं लागेल. आणि रायडरनं अप्रतिम रेड या ठिकाणी सत्यात उतरवली. संकेत जाधव हा अव्वल दर्जाचा डिफेंडर, त्यामुळेच मैदानाची मालवण संघाचा स्टार खेळाडू रेड घेऊन त्याचं नाव होत ललित चव्हाण. प्रयत्न योगदान दिलं सांगित त्याच्याबरोबर. एकंदरीत स्कोर होतोय 11-22. दोन्ही संघाकडे दर्जा सिद्ध करणारे खेळाडू उपलब्ध असल्यामुळे निश्चितच रसिकांना अपेक्षा आहे दर्जा सिद्ध करणाऱ्या खेळाची. परंतु सुरुवातीपासूनच मालवण सान्निध्याच्या बळावरती अव्वल दर्जाच्या खेळाचं प्रात्यक्षिक घडवतोय, त्यामुळे तो आघाडीवर दिसतोय. त्यांची गुणसंख्या झाली आहे 22 आणि गुणीपूर संघ मात्र पिछाडीवर दिसतोय. गंगेश्वर क्रीडा मंडळ किंदवडे पाडवेवाडी यांच्या वतीनं पुन्हा एकदा शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतो आणि मनपूर्वक आभार मानतो. गुणीपूर संघाचा रायडर 23 नंबरची जर्सी परिधान केली. पंत जो देतील तो निर्णय अंतिम असणार आहे. निर्णय देण्याकरिता पंचांची निवड करण्यात आली आणि पंच जो निर्णय घेतील तो डिफेंडरला 5 घोषित केले. स्कोर होतो एकंदरीत 22-12. मालवण संघाचा रायडर प्रयत्नाची प्रशंसा करतोय. डिफेंडरनं या ठिकाणी अप्रतिम पकडणार आहेत आणि पंच सक्षम आहेत, त्यामुळे जो काय निर्णय तो पंच घेतील. आतापर्यंत पंचांनी दिलेलं योगदान या स्पर्धेला मंडित करून गेलंय. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन करिता अनेक वर्ष त्यांनी प्रदीर्घ योगदान दिलंय. अनुभवाची शिदोरी पाठीशी आहे. आदरणीय चरण बाने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चरण बाने या ठिकाणी मान्यवरांच्या कक्षात त्यांनी यावं. चरण बाने व्यासपीठावर त्यांनी उपस्थित व्हावं ही आग्रहाची विनंती. स्कोर होतोय 25-12. मालवण संघाचा स्कोर होतोय 25 आणि कुडाळ गुणीपूर संघाचा स्कोर होतोय 12. संकेत जाधव आत्मविश्वासाचा थोडासा अभाव प्रकर्षानं जाणवला तो कुडाळ संघामध्ये, पण आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला होता तो मालवण संघामध्ये, त्यामुळे त्यांचा स्कोर झाला या ठिकाणी 26 आणि कुडाळ संघ पिछाडीवर आहे, त्यांचा स्कोर झालाय 12. आत्मविश्वासाच्या बाबतीत विष्णू संघानं मांडणी करत होतो, त्याचा अभाव पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवला. त्याच संधीचं सोनं करत अव्वल दर्जाच्या खेळाचं प्रात्यक्षिक घडवलं मालवण संघाच्या रायडरनं. सामना जसा मार्गक्रमण करतोय पुढच्या दिशेनं तशी रसिकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. परंतु यासाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की कुडाळ संघाला चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल आणि अव्वल दर्जाच्या खेळाचं प्रात्यक्षिक सत्यात उतरवावं लागेल. कारण मालवण संघ सुरुवातीपासूनच आघाडीवरती दिसतोय. एकंदरीत मालवण संघाची गुण क्रमांक झाली आहे. महिलांच्या स्पर्धेमध्ये जय गणेश मालवण संघानं अव्वल दर्जाच्या खेळाचं प्रात्यक्षिक ठरवत चषकावरती आपलं नाव कोरलं. उपविजेता ठरला तो
कुळाचा महिलांचा सण आणि आपल्या लौकिकाला साजेसं खेळाचं प्रात्यक्षिक सत्यात उतरवण्यासाठी तो जीवाचं रान करतो आणि त्यामुळेच त्याला सफलता त्याच्या हाती त्याला लागते. अर्थात तो पैलू त्याच्या अंगात भिनलेला आहे. गुढीपूर संघाच्या वतीनं 23 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर आपल्याला दिसतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते आणि या ठिकाणी त्याचे प्रयत्न हवेत भिडत आहेत. अव्वल तर प्रस्तुत आहेत. मला वाटतं आंबा सिद्ध नसेल सकाळी निश्चितच शेतसाराचे काम, त्यामुळे निश्चितच मला वाटतं मनात असून सुद्धा त्या येऊ शकल्या नाहीत. काही महिला चहा पाणी व्यवस्था जेवणाची व्यवस्था त्यामध्ये. स्कोर होतोय 35-13. मलवण संघाचा रायडर 10 नंबरची जर्सी परिधान त्यांनी केली आहे. संकेत जाधव असं त्या रायडरचं नाव. पुन्हा एकदा गुढीपूर संघाच्या वतीनं रेडी घेऊन रायडर सज्ज होतोय. रायडरचं नाव आहे किंजवडे गावचे पोलीस पाटील गुरुनाथ मिडवावकर या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. शब्दफुलांनी त्यांचा हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांच्या कक्षात येण्याची विनंती करतो. सकाळीच त्यांची भेट झाली होती आणि गाव पातळीवरची जी समस्या उभी राहिली होती ती त्यांनी अगदी सुंदर गंभीर नेतृत्व दाखवत हाताळली होती. स्कोर होतोय 37-13. शून्य गोळा करावी लागतात त्याकरिता. त्यानंतर ते नेतृत्व उदयास येतं, कारण नेतृत्व कौशल्य कुठल्याही दुकानात कुठल्याही बाजारपेठेत विकत मिळत नाही. त्याच्यासाठी कर्तबगारी सिद्ध करावी लागते. शब्दाची त्रिमंती आणि प्रेमापुरती जिवाळ्याचं बंधन निभावत मालवण संघाचा रायडर. एकंदरीत स्कोर होतोय 42-14. मालवण संघाची खऱ्या अर्थानं वाबा करणं गरजेचं. पुन्हा एकदा सांगितलं सागरासारखी उसळली, कर्तबगारीच्या लाठांवरती स्वार झाली, त्यामुळे रायडर बाद कुडाळ गुढीपूर संघाचा. अव्वल दर्जाची पकड म्हणजे काय त्याचं प्रात्यक्षिक त्याचा साक्षात्कार या ठिकाणी अनुभवता आला. मॅट वरती कबड्डीचा सामना खेळणं रात्रीच्या वेळी थोडस अवघड जागेवरच दुखणं आव्हानाचं किंवा धनुष्य पेलण्यासारखं. समीकरण जुळवताना खूप कसरत करावी लागते. कुडाळच्या रायडरला सुरुवातीच्या पहिल्या रेडला त्याचा अनुभव आला, कारण ज्यावेळी रात्री या ठिकाणी कबड्डीची स्पर्धा खेळवली जाते त्यावेळी मध्यरात्रीला दव पडतो आणि त्यामुळेच फुटवर्कला ग्रीप प्राप्त होत नाही. एकंदरीत स्कोर होतोय 44-15. कलाक्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कोण छोटा कोण मोठा याची बेरीज वजाबाकी केली जात नाही. शब्दाची श्रीमंती प्रेमापुलकी जिवाळ्याचं बंधन आणि त्याचबरोबर कर्तृत्व दातृत्व नेतृत्व जो सत्यात उतरवतो तो लौकिकाच्या शिखरावरती विराजमान होतो. पण या सर्व पैलूंचा अभाव जाणवला तर सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या असं समीकरण अनुभवता येतं आणि त्यामुळे अपेक्षित असलेलं साधता येत नाही. मालवण संघाच्या वतीनं रायडर स्मित हास्य करत माघारी परतताना दिसतोय. पंचाने निर्णय दिलेला आहे. एकंदरीत गुण होत आहेत 45-16. पुन्हा एकदा उल्लेख करू इच्छितो सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीनं अव्वल दर्जाचं पंचांचं योगदान. बजरवादक असो त्याचबरोबर सामना निरीक्षक असोत.